लोकसभेत झालेल्या पराभवाची कारणे शोधण्यासाठी शनिवारी भाजपने बैठक बोलावली आहे. सकाळी 11 वाजता शांतीसागर मंगल कार्यालयात निरीक्षक खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली. पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून पराभवामागची कारणे जाणून घेतली. त्यानंतर निरीक्षक खासदार धनंजय महाडिक हे त्याचा अहवाल प्रदेशला देणार आहेत. सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजप महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांचा पराभव झाला. पराभवाची कारणे शोधण्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांची नियुक्ती केली आहे. या बैठकीस जिल्हा शहर कार्यकारिणीसह तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना बोलवण्यात आले होते. या प्रसंगी निरीक्षक खासदार धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याण शेट्टी, शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्यासह भाजपचे आमदार उपस्थित राहणार आहे. लोकसभेचे उमेदवार राम सातपुते यांच्या पराभवाची कारणे लोकसभेचे उमेदवार राम सातपुते यांच्या पराभवाची कारणमीमांसा करताना भाजपच्या काही शहर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांवर युवक कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत आमचे म्हणणे ऐकून घ्या असे म्हणत आरडाओरडा केली. यावेळेस भाजपच्या युवक पदाधिकारी आणि वरिष्ठांमध्ये एकच गोंधळ उडाला. अखेर वरिष्ठांनी मध्यस्थी करत सर्वांना शांत राहण्याचे आवाहन केले आणि बैठकीला सुरुवात केली. सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स, तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा.